इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि ती आपली इन्व्हेस्टमेंट किती वाढते हे आपल्याला काही समजत नाही. त्यासाठी आपण कॅल्क्युलेट करतो कंपाउंडिंग अॅन्युअल ग्रोथ म्हणजे CAGR. याच्यावरती बऱ्याचशा लोकांचं मत होतं की आम्हाला हे परफेक्ट समजलं पाहिजे की नक्की कसं काम करतं. तर याच्यावरती आज आपण व्हिडिओ बनवणार आहे. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. जर आपण एखाद्या स्टॉक मध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली तर लॉंग टर्म शॉर्ट टर्म मध्ये किती पैसे मिळू शकतात, त्याचा रेशियो काय असू शकतो. आता थोडंसं एक समजून घेऊया आपण. आपल्याला बऱ्याचशा लोकांना माहिती होतं की चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं. तर चक्रवाढ व्याज कसं असतं बघा. समजा तुम्ही 1 लाख रुपये लावलेले आहेत किंवा कोणाला तरी दिलेले आहेत कुठल्या तरी बँकेमध्ये आणि बँक आपल्याला कंपाउंडिंग करून देत असते तर काय असतं. आता 16.47 मी अंदाजे रेट पकडलेला आहे की मार्केटमधून मिळतो, तो कसा मिळतो ते पण आपल्याला पुढे बघायचंच आहे. पण त्याच्या अगोदर हे समजून घेऊया की नक्की चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं ते. बरोबर, आता इथे चक्रवाढ व्याज जो आहे मार्केटचा तो कसा मिळतो इथे आपण जाऊया. CAGR कॅल्क्युलेट कसा होतो. इथे समजा की तुमच्याकडे हे कॅल्क्युलेशन नसेल तर मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. इथे बघायचं CAGR कसा कॅल्क्युलेट होतो. आपला BSE किती साल चालवला, त्या सालापासून आतापर्यंत 44 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर 100 रुपयांनी सुरू झालेला सेन्सेक्स आपला 82,725 चा हाय मारलाय आणि ती 44 वर्ष इथे बघा दिसतात झालेली आहे. तर आपल्याला किती झालं वर्षाला, तर वर्षाला आपल्याला याचा रेट मिळतोय 16.49. म्हणजे 16.49 च्या हिसाबाने मी अंदाजे जो लिहिलेला होता इथे 16.47 च्या हिसाबाने. समजा जर का इथे 49 च्या हिसाबाने केला तर जास्त मिळतो. बघायचं कसं मिळतं. 1 लाख × 16.49% 16,490. आता इथे किती येणार, 16,400 जे 70 आहे ते 90 होणार. बरोबर, इथे काय होणार पुन्हा 90 झाले. आता म्हणजे मला सांगायचं आहे की 1 लाखाचे 16.47% आपल्याला काय मिळालेले आहेत, 16,449% काय मिळाले, 16,490 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. ते होणार काय पुढे जाऊन, त्या 1 लाखामध्ये जमा होणार 1,16,490 × 16.90. हा कमी जास्त कमी जास्त होत असतो प्रत्येक वेळी. पण जो ओव्हरऑल आपल्याला मिळालेला असतो तो लॉंग टर्म साठी काय आहे, तो आपल्याला 16.49 मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला गुंतवणूक किती केली पाहिजे, लॉंग टर्म मिळाली पाहिजे. आता हेच जर तुम्ही शॉर्ट टर्म केला तर किती मिळणार, लॉंग टर्म केला तर किती मिळणार, हे आपण एका वेगळ्या कॅल्क्युलेटरवरती जाऊन बघायचं आहे. आता बघा इथे तुम्हाला किती मिळणार आहेत, 1,16,489 × 16.49% किती होतात. इथे बघा 1,16,490 + 16.49% किती आले बघूया. 1,35,590 इथे किती आले, 1,35,652 म्हणजे बरोबर आहे आपलं. तर 1,35,652 जर का तुम्ही बघितला, आता परफेक्ट जर तुम्हाला हवं असेल तर असं करा, 1,16,490 × 16.49% किती आलं, 19,209. इथे लिहिणार आपण 19,209 किती झाले बघा या दोघांचे मिळून. प्लस काय येणार आपले पहिल्याचे 1,16,490 किती झाले, 1,35,699 1,35,699 तर एवढे तुम्हाला मिळायला पाहिजे. तर ही ग्रोथ आता प्रत्येक वेळी वाढत जाते. आता वाढत कशी जाते ते आपण आपल्या एका वेगळ्या चॅटवरती जाऊन बघूया. आता हे तुम्हाला मिळालं कंपाउंडिंग काय होतं. मग ते कंपाउंडिंग होत असताना किती वर्षांनी किती मिळतात हे थोडंसं बघूया. आता सिंपल एक चॅट समजूया. चॅट बघितला आपण JSW मध्ये. समजा इथे मार्केट खाली आलेलं आहे,
किंवा इथं मार्केट खालेलं आहे, इथं बाय केलं, इथे पण बाय केलं, इथे पण बाय केलं, इथे पण बाय केलं, आता इथे पण बाय केलं, याचा अर्थ आपल्याला ग्रोथ रेशिओ कसा काढणार ते आपल्याला माहिती नाही. म्हणजेच प्रत्येक वेळी घेत गेलो आपण, पण मार्केट खाली आलं आणि त्याच लेवलला आलेलं आहे. त्याच लेवलला आल्यानंतर आपण लॉस दिसतो इथे, पण इथं आपण ज्यावेळी बुकिंग केलं पुन्हा बाय केलं तर इथून पुढे मार्केट पुन्हा वाढलं. म्हणजे काय झालं, याची जी ग्रोथ होती इथे कंपाउंडिंग कशी झाली ते आपल्याला समजायचं. सिप कॅल्क्युलेशन केलं, तुम्ही प्रत्येक वेळी एक महिन्याला 20,000-1,000 रुपये कमवत असाल तर तुम्ही त्याच्यातून 12,000 रुपये तरी नक्की काय करायचंय, सिप मध्ये टाकायचे, मार्केटमधूनच कमवणार, मार्केटमध्येच टाकणार. काय करणार तुम्ही, महिन्याला 20,000 रुपये तुम्ही आरामशीर कमवू शकता. 20,000 जर तुम्ही महिन्याला कमवलात ते तुमच्या अकाउंटला 1-2 ते 2.5 लाख रुपये आहे तर समजा, आणि 5 ते 7% तुम्हाला महिन्याला पैसे कमवायचे आहेत, आणि 20,000 रुपये तुम्हाला समजा की मिळालेले आहेत, तर त्याच्यातून 12,000 तुम्ही शिफ्ट करायचे. ती शिफ्ट कशी करायची, काय करायची, आमच्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. आणि कोर्समध्ये अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरला हाय करून कोर्स लिहा. 12,000 रुपये तुम्ही टाकत राहिलाय प्रत्येक महिन्याला, तर तुम्ही 5 वर्षे जर का टाकला तर ते मी असं म्हणतोय की 7 वर्ष टाका, याला म्हणतात शॉर्ट टर्म. 7 ते 9 वर्षापर्यंत तुम्ही शॉर्ट टर्म करा. आणि इथं आपली ग्रोथ काय आहे, रिटर्न जवळजवळ 16.49 ची. बघा इथे काय मिळते तुम्हाला, 10 लाख रुपये तुमचे इन्व्हेस्ट झालेले आहेत आणि त्याच्यावरती 7 वर्षामध्ये तुम्हाला 8,93,000 टोटल मिळालं, आणि टोटल तुमचे झाले 19 लाख रुपयाच्या आसपास. त्याचबरोबर ज्या स्टॉक मध्ये तुम्ही पैसे टाकणार आहात ते स्टॉक तुम्हाला डिव्हिडंड देतात ते वेगळे, तुमच्या स्टॉकची जर का बोनस झाली असेल तर तुमच्याकडे क्वांटिटी वाढली, क्वांटिटी वाढली म्हणजे तुम्हाला पुन्हा डिव्हिडंड वाढला. हे जे आहे कॅल्क्युलेशन ते सगळं तुम्हाला इथे शिकवता येणार नाही, कारण इथे टाईम आपल्याकडे कमी असतो आणि हे आपण लाईव्ह मार्केटमध्ये शिकवतो. म्हणून मी तुम्हाला कोर्स रिकमेंडेशन करत होतो. दुसरी गोष्ट, आता पुढे 7 वर्षाची तुम्ही समजा 1-9 वर्ष केलात तर इथे बघा किती मिळतात, 29 लाखापर्यंत जातात. म्हणजे 2 वर्ष जरी वाढवली तर डायरेक्ट तुमचे 29 लाख होतात, 10 लाख वाढतात. तेच तुम्ही जर का इथे 15 वर्ष केलात 94 लाखापर्यंत जाते. शिप तीच आहे, काही फरक नाही, फक्त काय केलं आपण, कंपाउंडिंग अॅन्युअल ग्रोथ जी आहे ती वाढत जाते. त्यावेळी तुम्ही जेवढे जास्त दिवस राहता मार्केटमध्ये तेवढे जास्त पैसे कसे मिळतात हे इथे बघायला मिळते आपल्याला. बघा इथे 15 वर्षाचं फक्त मी 16 वर्ष करतोय, डायरेक्ट 1 करोडच्या पुढे गेल्या. आणि तुमच्या अकाउंटला जो डिव्हिडंड मिळतो तो डिव्हिडंड जवळजवळ पहिल्याच 7 ते 8 वर्षामध्ये तुम्हाला पूर्णपणे मिळून जातात. कारण जे तुम्ही गुंतवलेली ही अमाऊंट आहे 23 लाख रुपये ही 16 वर्षाच्या आतमध्येच, म्हणजे 9 ते 10 वर्षाच्या आतमध्येच परत तुम्हाला मिळत असते डिव्हिडंडच्या रूपात. म्हणजे हे जे पैसे सगळे तुमचे 1,13,00,000 रुपये आहेत ते सगळेचे सगळे तुम्हाला असेच कंपाउंडिंग मध्ये मिळालेले आहेत. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे 15 ते 16 वर्षाच्या पुढे जर तुम्ही गेलात, प्रत्येक वेळी 17 केलं 1,34 झालं, 18 केलं 1,46,00,000 झाले, आणि इथं तुम्ही समजा की 21 वर्ष केलात सरासर 2,67,00,000 अमाऊंट होते. तुमचे इन्व्हेस्टमेंट फक्त आणि फक्त 30 लाख आहे. फक्त तुम्हाला कोणत्या स्टॉक वरती गुंतवायचे आहेत, कोणत्या स्टॉक मध्ये तुम्हाला पैसे गुंतवायचे आहेत ते तुम्हाला अनालिसिस करावे लागेल, आणि अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला मार्केट शिकावं लागेल. तुम्ही कोणते शेअर्स असे निवडलेले आहेत ते फक्त तुम्हाला बघायचे असतं, आणि ही इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्हाला कोणत्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कोणत्या स्टॉकमध्ये किती पैसे लावायचे आहेत, किती रेशिओ आला पाहिजेत, याचा व्हिडिओ मी याच व्हिडिओच्या अगोदर दिलेला आहे. तो तुम्हाला मी आय बटनमध्ये येतोय, तो बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला हा CAGR कोणत्या प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि किती पैसे तुम्हाला किती वर्षांनी मिळणार आहेत हे डिटेल तुम्हाला सांगत असतो. मित्रांनो, आणि आमचं चॅनल तुम्हाला आवडलंय असं गृहितच धरतोय. मित्रांना शेअर करायला विसरू नका, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, आणि तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, लाईक करायला मात्र अजिबातच विसरू नका. धन्यवाद.